मराठी एक्सप्रेस। महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात नंबर एक होऊ शकते लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये देखील। विधानसभेची गणित थोडीशी वेगळी आहेत, पण लोकसभेमध्ये महाविकास आघाडी ही एक नंबरला येईल। कारण जर का महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये समेट घडली, प्रकाश आंबेडकर हे जर का महाविकास आघाडीमध्ये सामील झाले, तर ह्या सगळ्या गोष्टींना शक्यता असल्याचं वागळ्यांनी असं का म्हटले असतील, किंवा या सगळ्या गोष्टींना कितपत आपल्याला गृहित धरता येऊ शकतं याच्या काही शक्यता आहेत। आणि त्या शक्यता जर का आपण पडताळून पाहिल्या तर काही लेख आणि काही व्हिडिओज आपल्या समोर आहेत, ते व्हिडिओ जर का आपण बघायचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला त्या गोष्टी लक्षात येऊ शकतात। तुम्हाला भारतीय जनता पक्षाशी लढायची असेल तर सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र यावं लागणार, मग फक्त वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवून तुम्ही काय साधताल? तुम्हाला प्रकाश आंबेडकरांविषयी राग आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय। यावेळी प्रकाश आंबेडकरांना दोष देता येणार नाही। मुंबईतली बैठक, खरं तर मुंबईतल्याच बैठकीला माझं म्हणणं आहे, वंचित बहुजन आघाडीला आणि प्रकाश आंबेडकरांना सन्मानपूर्वक बोलायला हवं। लक्षात घ्या, प्रकाश आंबेडकर हे कितीही झालं तरी शेवटी आंबेडकर आहे। प्रकाश आंबेडकर हे विरोधी पक्षांच्या आघाडीत येणं याला वेगळा अर्थ आहे। त्यांचा उपयोग पुढच्या निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून भारतभर होऊ शकतो, फक्त महाराष्ट्रात नाही, आणि वंचित घटकांची मतं या आघाडीकडे येऊ शकतात हे विसरू नका। गेल्या लोकसभेच्या निवडणुकाला, विधानसभेच्या निवडणुकाला वंचितने उमेदवार उभे केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक जागा गेल्या। वंचितकडे 6% मतं आहेत। जर ही वंचितची 6% मतं महाविकास आघाडीमध्ये ॲड झाली, म्हणजे बघा, काँग्रेसची 19% मतं, राष्ट्रवादीची 14% मतं, शिवसेनेची जवळजवळ तेवढीच, कदाचित राष्ट्रवादीची आता फुटीनंतर आणखीन कमी होतील, 12-13% होतील। म्हणजे आपण असं धरू 19 + 13 म्हणजे 32, आणि शिवसेनेची 14% म्हणजे 46% मतं होतात। भाजपच्या आघाडीच्या मतांपेक्षा ही जास्त मतं आहेत। यामध्ये जर वंचितची 6% मतं ॲड झाली तर ही मतं 50% पुढे जात आहेत, हे लक्षात घ्या। सरळ सरळ हे विनिंग कॉम्बिनेशन आहे, ही विजयी आघाडी आहे। की वंचित बहुजन आघाडी जर आली महाविकास आघाडीत तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुतीचा पराभव निश्चित आहे। मग का उशीर केला जातोय? जर 1977 साली जनता पक्षामध्ये विविध विचारांचे लोक एकत्र आले आणि त्यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला, तर मोदींचा पराभव करायला हे का होऊ शकत नाही मला समजत नाही। राहुल गांधींनी, जे पंडित नेहरूंचे नातू आहेत, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांची गळाभेट घेतली पाहिजे आणि मग त्यांना आमंत्रण दिलं पाहिजे सन्मानपूर्वक। पण इथे काही होताना दिसत नाही आहे। माझं उद्धव ठाकरेंनाही सांगणं आहे की त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे, त्यांनी दणकावून सांगितलं पाहिजे। आज महाविकास आघाडीचे सगळ्यात मोठे महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते ते आहेत, शरद पवारांपेक्षा जास्त, काँग्रेस नेत्यांपेक्षा जास्त, त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे प्रकाश आंबेडकरांना घेणं किती आवश्यक आहे। हे प्रकरण असं लोंबकळत ठेवता कामा नये। मी गेले 4-5 महिने सांगतोय की महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये वंचितला घेतल्याशिवाय पूर्णत्व येणार नाही, ती आघाडी मजबूत बनणार नाही, तेव्हा त्यांना घ्या, हे मी सांगतोय। मला माझी एक दुसरी कळकळीची विनंती आहे। वंचितचे कार्यकर्ते असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, हे कार्यकर्ते कमी आणि भक्त जास्त असतात, म्हणजे भाजपच्या भक्तांनी इतके ते वाईट नाही आहेत, पण कधीकधी वंचितचे कार्यकर्ते जे ट्रोलिंग करतात ते पाहून मला असं वाटतं की भाजपच्या वाईट सवयी उचलू नका। माझी या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्हाला जर विरोधकांची आघाडी टिकवायची असेल तर एकमेकावर रोज उठून टीका करत बसू नका। पण आज भाजपचा जर पराभव करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला, म्हणजे प्रकाश आंबेडकरांना, महाविकास आघाडीत मानाचं स्थान दिलं पाहिजे आणि इंडिया आघाडीसुद्धा दिलं पाहिजे। हे काँग्रेस आणि
राष्ट्रवादी जेवढ्या लवकर ओळखेल तेवढ्या लवकर चांगलं आहे, नाहीतर काय होईल माहिती आहे का? प्रकाश आंबेडकरांनी आता वाट पाहून जाहीर केलं आहे, मी आता 48 जागा लढवणार आहे. हा त्यांचा इशारा आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला. वंचितची त्यांना ॲलर्जी आहे का? प्रकाश आंबेडकरांविषयी त्यांच्या मनात राग आहे का? प्रकाश आंबेडकर आपल्याला ऐनवेळी फसवतील असं त्यांना वाटतं आहे का? आणि वंचितच्या मनात काँग्रेस राष्ट्रवादीविषयी नेमकं काय आहे? प्रेम नाही आहेत हे निश्चित, परंतु शंका आहे का? त्यांना असं वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादी आपला उपयोग करून घेईल दलित वंचितांची मतं घेण्यासाठी आणि नंतर आपल्याला विसरेल. प्रकाश आंबेडकरांवर गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेक आरोप केले होते, भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता, त्यावर बराच वाद झाला होता, त्यांनी आडमुठेपणा केला, त्यामुळे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली नाही आणि आमच्या जागा पाडल्या वगैरेही आरोप काँग्रेस नेत्यांनी केले होते. मात्र यावेळी प्रकाश आंबेडकरांनी स्वच्छ भूमिका घेतली आहे. ते अनेक महिने सांगत आहेत की मला महाविकास आघाडीत यायचं आहे, मी उद्धव ठाकरेंबरोबर युती केलेली आहे, तरीसुद्धा हा सगळा घोळ महाविकास आणि इंडिया आघाडीच्या वतीने का घातला जातो हा माझा प्रश्न आहे. म्हणजे BBC मराठी या वृत्तसंस्थेने केलेला एक सुंदर असा लेख आहे ह्या मुद्द्यावरचा, तो आपण पुढे बघूयात. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीचा अर्थ काय होतो? बाळासाहेबांच्या जन्मदिनापासून निवडणुकीत बदलाचं राजकारण सुरू झालं. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आम्ही करत आहोत अशा शब्दात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. प्रबोधनकार.com लोकार्पणावेळी या युतीचे संकेत महाराष्ट्राला मिळाले. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत फारसं सख्य नसलेल्या वंचित बहुजन आघाडीसोबत शिवसेना युतीसाठी पुढचं पाऊल उचलेल का याबाबत अनेकांच्या मनात शंका होते. अखेर ती शंका आता मिटलेली आहे. विविध राजकीय पक्षांनी आणि राजकीय अर्थांनी उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचं एकत्रित येणं महत्त्वाची घटना मानली जाते आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक संदर्भ देखील या युतीला आहेत. ते असे आहेत की उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत, तर प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करून 2.5 वर्ष सत्तेमध्ये राहिले. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाची नवी व्याख्या स्पष्ट करू पाहत होते. या व्याख्येला ते सर्वसमावेशक करू पाहत होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे आंबेडकर एकत्र येणं ही महत्त्वाची घटना असल्याचं सांगितलं जातं. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचं राजकीय अर्थ काय लावू शकतात? तर वंचितची ही युती शिवसेनेशी झाल्याने महाविकास आघाडीतले इतर दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी कसं जुळवून घेतलं जाईल? या युतीचा नेमका फायदा कोणाला होईल? उद्धव ठाकरेंना होईल की प्रकाश आंबेडकरांना होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं या BBC मराठीने केलेल्या लेखामध्ये आपण बघूयात. तर मंडळी, अभ्यासकांशी बातचीत केली असताना त्यापूर्वी युतीच्या घोषणेच्या वेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते हे आपण समजून घेऊ. युतीच्या घोषणेवेळी ठाकरे आंबेडकर म्हणाले होते की देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत, पुढे राजकीय वाटचाल कशी करायची याविषयी विचार विनिमय करून आम्ही ठरवू आणि पुढे जाऊ, पण शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग याआधी झालेला होता. प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे, पुढे एकत्रित चालण्यासाठी एकत्र येतोय. तर प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू झालेलं आहे. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचं राजकारण अशी चळवळ ही अंमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता, पण आमच्याच मित्रपक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे, पण ते आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी बाळगतो, असं देखील यावेळेस आंबेडकर यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांची युतीची का गरज भासली? तर म्हणजे 2019 भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना झाली. शिवसेना सत्तेत आली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सातत्याने भाजपनंतर पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. 2019 सत्तेसाठी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करत असताना समाजवादी पक्ष, MIM,
सीपीएमने मतदान केलं. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भाजप तर बहुतेक पक्षांनी पाठिंबा दिला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अगदी संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेलाही उद्धव ठाकरेंनी सोबत घेतलं. असे करत असताना उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचले. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली. दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली, ही घोषणा केली. ही युती फक्त शिवसेनेबरोबर असल्याचं काँग्रेस आणि इतर पक्षांनी सांगितलं होतं. परंतु व्यक्तिगत युती असली तरी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा घटक व्हावा अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी यावी ही माझी वैयक्तिक इच्छा असल्याचं सांगितलं होतं. आणि तसं झाल्यास पुढची निवडणूक एकतर्फी होईल असं देखील अजित पवार म्हणाले होते. ते बाणेर येथे एका कार्यक्रमामध्ये बोलत होते तेव्हा ते या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. अजित पवार म्हणाले होते की प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत आघाडी केली आणि महाविकास आघाडी टिकावी आणि त्यात बेरीज होण्याकरिता हे जर का होत असेल तर अनेक जणांनी यासाठी चांगले प्रयत्न केले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीला मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे एकत्र लढले तर महाराष्ट्रात चित्र हे वेगळं निर्माण होईल. महाविकास आघाडी वंचित यावी ही माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि वरिष्ठ आणि पक्ष निर्णय काय घेतात ते महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीत एकत्र बोलत असताना कुणाचा अपमान होणार नाही याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला पाहिजे. राजकीय विश्लेषक आणि निवडणूक तज्ज्ञ अभिजित ब्रह्मनाथकर यांच्याशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस अभिजित म्हणालेत की उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांना डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीची रणनीती आखल्याचं याच्यातून समोर येतं. आणि या युतीच्या घोषणेचा अर्थ तसाच आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, संभाजीनगर, नांदेड, परभणी हा सारा रेल्वे पट्टा आहे. शिवसेनेच्या भाषेत याला गोल्डन रेल्वे ट्रॅक म्हटलं जातं, कारण यावरूनच शिवसेना वाढत गेली आहे. या क्षेत्रातील दलित मतं आहेत, आंबेडकरांना मानणारी मतं आहेत, त्यांना आपलंसं काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पहिलं पाऊल टाकलं आहे. उद्धव ठाकरेंना मुस्लिम समाजातही सहानुभूती आहे. त्यांनी मोदींसोबत दोन हात केल्याचं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी बाळासाहेबांना मानणारी मतं आणि दलित मतं असं मुस्लिम मतांचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं गणित, या मतांचं गणित जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेतली किंवा इतर निवडणुकीमधली सत्ता टिकवली जाऊ शकते असं यामागे उद्देश दिसतो. आणि अशातच आता युती आघाड्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी विचारधारा नव्याने सांगू पाहतात का असा देखील प्रश्न उपस्थित राहतो. तर यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांनी म्हणाले होते की एवढा सखोल विचार उद्धव ठाकरेंनी केला असेल असं दिसत नाही. निवडणुकीच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी, अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ही सर्व धडपड सुरू आहे असं दिसतं. विचारधारेच्या पातळीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना फारशी वेगळी दिसेल असं वाटत नाही आणि एवढं ते तसं निश्चितही सांगता येत नाही. त्यामुळे वंचित सोबतची युती शिवसेनेला अडचणीची ठरेल का? तर वंचित बहुजन आघाडीने 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये लक्षणीय मतं मिळवलेली होती. विशेषतः लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडी आणि MIM युतीने इम्तियाज जलील यांच्या स्वरूपात खासदार देखील संसदेत पाठवला. शिवाय नांदेडसह अनेक ठिकाणी मोठी मतं मिळवली आणि याचा फटका त्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील बसला. अशा स्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत जर का जागा वाटप झाली आणि महाविकास आघाडीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकरांचे संबंध आणि आंबेडकरांच्या वैचारिक भूमिकेवरून मतभेद होऊ शकतात यावर पत्रकार ज्ञानेश महाराव हे सांगतात की आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले की काँग्रेससोबत वंचित गेल्या वेळेसच जाणार होते मात्र जाऊ शकले नाही. वंचितला सतत भाजपची बी टीम म्हणून हिनवलं गेलं, परंतु वंचितमुळं काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झालं, तसं शिवसेनेचं देखील नुकसान झालं. महाराष्ट्रामध्ये कवाडे, आठवले, गवई हे क्षीण झालेले आहेत. अशावेळी आंबेडकरी आणि डावी मतं प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने दिसतात. ही मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हवी आहेत, मात्र त्यांच्या आटीवरच हवी आहेत. आता आंबेडकरी मतं केवळ प्रकाश आंबेडकरांकडेच आहेत असं नाही, काँग्रेस भाजपसह सर्व पक्षात विखुरलेले आहेत. तरी त्यातूनही आपला मोठा अनुयायी वर्ग प्रकाश आंबेडकरांनी
मानणारा आहे आणि त्याचा परिणाम 2019 साली दिसलेला पण आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये राजकारणात महत्त्व आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत आणि त्यांना सोबत घेतल्यामुळे शिवसेनेला महाविकास आघाडीत अडचण येणार नाही आणि काय यायलाही नको, कारण भाजपोत्तर पक्षांना तगून राखणं, अस्तित्व टिकवणं हे प्राधान्यच असेल. आणि त्यासोबत महाराव सांगतात की जर उद्धव ठाकरेंपुरता विचार करायचा झाला तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला दिला गेला और या दोघांना वैचारिक पातळीवर देखील अडचणी येताना दिसत नाही. शिवाय उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राजकारण करूनही 2019 जुळवून घेतलं, मग प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत जुळवून घ्यायला त्यांना फारसा अवघड जाणार नाही. जागा वाटपात मात्र विश्लेषक साशंक दिसतात. राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर म्हणतात की प्रकाश आंबेडकरांना सोबत जर घेतलं पण मुद्दा असा आहे की जागा वाटप कशी करणार आहात. मुंबई महापालिकेचं जर का उदाहरण घ्यायचं झालं तर शिवसेनेचा नगरसेवक असलेली जागा प्रकाश आंबेडकरांनी मागितली आणि उद्धव ठाकरे काय करणार. त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा हा कळीचा ठरणार. मात्र ज्ञानेश महाराव सांगतात की या ताकदीनुसार जागा वाटपाचा तिढा हा सोडवता येऊ शकतो. तेवढा विचार जर युती करण्याआधी केलाच असेल तर फक्त इथे समजूतदारपणाचा मुद्दा हा महत्त्वाचा असेल. समजूतदारीने हा तिढा सोडवला जाईल आणि असा प्रश्न उद्भवणारच नाही. तर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे जागा वाटपांच्या मुद्द्यावर बोलतात की प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या संबंधाबाबत मुद्दा मांडताना ते म्हणतात की ज्या अर्थी युती करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दोघेही पुढे आलेले आहेत याचाच अर्थ त्यांना जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा केली असणार आहे. आणि दुसरं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचीच संघटना बरीचशी ग्रामीण भागात आहे, त्यामुळे तिथं संबंध मराठा आणि काही प्रमाणात ओबीसींच्या सोबत आहेत. शिवसेनेचे तसे संबंध नाही आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेमध्ये टक्कर होणार नाही, मात्र प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस हे राष्ट्रवादीसोबत टक्कर होईल, कारण प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हिताविरोधात नाही आहे असं साठे म्हणतात. तर म्हणजे या दरम्यान युतीच्या दुसऱ्याच दिवशी जागा वाटपातून गोंधळ झाल्याचं समोर आलं. ती बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे. पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की युती शिवसेनेने केलेली आहे, आमची काही हरकत नाही, पण जागा वाटपात शिवसेनेने त्यांना आपल्या कोट्यातील जागा द्याव्यात, आम्ही आमच्या जागा देणार नाहीत, शिवाय आमचे उमेदवार असतील तिथे त्यांना मदत करावी लागेल, नाहीतर आम्ही मदत करणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीत स्थान देण्याबाबत अजूनही आमची बैठक झालेली नाही आहे, पण काँग्रेस आपल्या जागा त्यांना देणार नाही. मात्र त्यापूर्वी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की जागा वाटपाचा विचार केल्याशिवाय एकत्र काही आलेलो नाही आहे. दुसरं म्हणजे महाविकास आघाडीत आमचं ठरलेलं आहे की आपल्या पक्षांनी आपल्या मित्रपक्षाचं हित सांभाळायचं. महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला हरकत नाही असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं. तर म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये लोकसभा निवडणुकीवरून मोठी घोषणा त्यावेळेस करण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांचं महाविकास आघाडीला टेन्शन देणारं विधान हे समोर आलं. आदित्य ठाकरे ठाण्यातून उभे राहिले तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातून लढले तरी मी युती धर्म म्हणून आदित्य ठाकरे यांच्याच प्रचाराला जाणार, माझी पॉलिटिकल क्लॅरिटी आहे असं आंबेडकर म्हणाले होते. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातल्या वंचित बहुजन आघाडीला अजूनही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये घेण्यात आलेलं नाही आहे. लोकसभा निवडणुकीआधी आणि या निवडणुका आता कधीही लागण्याची शक्यता आहे. वंचितला सोबत घेतलं नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट महाविकास आघाडीलाच टेन्शन देणारं विधान सुरू केलं. आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीवरून मोठी घोषणा केली त्यामुळे महाविकास आघाडीला आता मोठा ताण आलेला आहे, मोठं नुकसान त्यांचं होईल अशी शक्यता वर्तवली जाते. तर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला एक प्रकारे टेन्शन देण्याचं विधान केलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतात अशा परिस्थितीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून अनबन पाहायला मिळते. हा फॉर्म्युला ठरत नाही आहे.
महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं तंत्र ठरलं आणि वाटप झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचितच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. मात्र काहीही होत नाही असं गृहीत धरत असताना आम्ही 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढायच्या तयारीला लागलो आहोत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच बीड आणि सटाणा येथे सभा घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. राष्ट्रवादीकडून आडकाठी म्हणून उद्धव ठाकरे आणि आमचा एकमेकांवर भरोसा आहे, काँग्रेसवाले जागा वाटपाची चर्चा करत नाहीत, राष्ट्रवादीकडून आडकाठी केली जाते. एकत्रित फॉर्म्युला ठरवण्यासाठी वेळ पाहिजे पण ते वेळ घेत नाही आहेत, एकत्र येत नाही आहेत असं आंबेडकर म्हणाले. अकोल्यातून लढणार, आम्ही दरवाजे बंद केलेले नाही आहेत. महाविकास आघाडीशी आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत, पण म्हणून आमची तयारी करू नये का? आणि असं काही होत नाही, आम्ही आमची तयारी केली पाहिजे असं त्यांनी यावेळेस सांगितलं. आणि ते आवर्जून म्हणाले की अकोला लोकसभा मतदारसंघातून आम्ही लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीला विचारलं पाहिजे की राहुल गांधी मोठ्या ताकदीने अदानी विरोधात आहेत, मात्र शरद पवार अदानींना भेटतात, पवार अदानींच्या बाजूने आहेत, त्यामुळे तुम्ही अदानींना विरोध करतात की अदानीच्या बाजूने आहात हे राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना विचारलं पाहिजे असे त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान व्हायचं असेल तर 272 खासदार निवडून आणावे लागतील. तेवढे खासदार आले नाही तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत. पुढील सरकार कोणाचं असेल हे सांगताही येणार नाही, कारण त्यावेळेसच्या फेस व्हॅल्यूवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि असं त्यांनी यावेळेस सांगितलं. भाजपचं प्लॅनिंग घातक आहे. 2024 निवडणुकीत क्लॅरिटी पाहिजे. काँग्रेसमध्ये ती दिसत नाही आहे. नरेटिव्ह काय आहे की मोदी आणि RSS काय आहे तर ते इंडिया आघाडीने ठरवलेलं नाही आहे. इंडिया आघाडीतून वर्चस्ववादी राजकारण होणार नाही असं मला वाटतं. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीत फॉर्म्युल्याची चर्चा होत नाही, त्यामुळे दालमेकूच काल आहे असं नेहमी वाटत राहतं. संघाने भाजपच्या पुढच्या 5 वर्षासाठीचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आणि हे देशासाठी घातक आहे असं ते यावेळेस म्हणाले. तर म्हणजे या संपूर्ण चर्चेमधनं, या संपूर्ण व्हिडिओमधनं तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडी किती महत्त्वाची आहे. आणि सुरुवातीलाच जसं निलेश वागळे यांच्या आवाजात आपण ऐकलेलं आहे, त्या टेक्स्टोग्राफीमधनं आपण पाहिलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी जर का या सगळ्या दरम्यान एकत्र आली तर भाजपला महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही असं निलेश वागळे यांचं म्हणणं आहे. तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. मराठी एक्सप्रेस.